हॅलो स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किलमधील मुद्द्यावरून कथालेखन हा भाग अभ्यासणार आहोत मुद्दे म्हणजे पॉईंट्स दिलेले असणार आणि त्याच्यावरून आपल्याला कथालेखन करायचं आहे कथालेखन म्हणजे काय तर स्टोरी रायटिंग गोष्ट ऐकणे आणि गोष्ट, गोष्ट सांगणे सर्वांनाच आवडते ना तर कथालेखन म्हणजे काय तर एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे आपल्या कल्पनेच्या मदतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी मनोरंजक गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजेच काय तर स्टोरी रायटिंग कथालेखन कथालेखन हा प्रकार लिहिण्यास अत्यंत सोपा आहे आपण पाचवीपासून लिहितात ना मुद्द्यावरून कथालेखन पॉईंट्स दिलेले असतात आणि त्याच्यावरून स्टोरी रायटिंग लिहितात इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे हिंदीमध्ये सर्व लँग्वेजमध्ये आपण लिहिलेले आहे तर वाचन आणि सरावाने आपल्याला चांगले कथालेखन करता येईल कथालेखन ही एक कला आहे आणि आपण ती आज शिकणार आहोत आपल्याला एक्झाममध्ये परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी कथालेखन विचारलं जातं तर कथालेखनाचा सराव करताना थोडे मुद्दे आहेत पॉईंट्स आहेत ते नीट लक्षात ठेवायचे आहेत तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे सर्व जे मुद्दे दिलेले असतात मुद्दे म्हणजे काय तर पॉईंट्स ते सर्व काळजीपूर्वक वाचावे एकदा नाही तर दोन वेळा वाचावे आणि सर्व मुद्दे वाचून समजून घेऊन गोष्टीची रूपरेषा मनात तयार करावी म्हणजे सर्वसाधारण आपल्याला कल्पना येईल की आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय लिहायला हवं ते मनात ठरवायचं आहे कथेचा आरंभ म्हणजे सुरुवात एकदम आकर्षक असावी तिसरी महत्त्वाची गोष्ट दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा योग्य तो विस्तार करावा तीन ते चार परिच्छेदामध्ये पॅरेग्राफमध्ये कथा लिहावी गोष्टीमध्ये जिवंतपणा आणि रंजकता असावी म्हणजे वाचणाऱ्याला चांगली वाटली पाहिजे गोष्ट कथेतील जे वर्णन आहे ते नेहमी भूतकाळातच लिहावे कथालेखन करताना नेहमी पास टेनमध्येच लिहावे गोष्टीला समर्पक असे शीर्षक द्यावं शीर्षक म्हणजे काय तर टायटल दिलेले शीर्षक कथावस्तूशी संबंधित असावे ते सुद्धा आकर्षक असावे अट्रॅक्टिव्ह असावे गोष्ट लिहून झाल्यावर आपण सर्वात शेवटी काय लिहितो गोष्टीचे तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी नंतर कथेमध्ये वाक्प्रचार आणि जे सुविचार असतात जे प्रोवर्ब्स वगैरे असतात मोहावरे म्हणी त्यांचा योग्य तो उपयोग करावा तुम्ही चांगलं वाचन केलं तर तुम्हाला हे सर्व सुविचार म्हणींचा कुठे उपयोग करायचा ते समजेल कथेची भाषा साधी सरळ सोपी आणि त्याच्याबरोबर शुद्ध असावी व्याकरणाच्या चुका टाळाव्यात तर मुलांना आपण आज एक मुद्द्यावरून कथालेखन अभ्यासणार आहोत पॉइंट्स लिहिले आहेत पॉईंट्स प्रथमतः आपण वाचूया मुद्दे एक शहर शहर म्हणजे काय तर सिटी एक व्यापारी व्यापारी म्हणजे मर्चंट व्यापार करणेवाला मोठा व्यापार त्याचा मोठा व्यापार असतो बडा बिझनेस रेत आहे अनेक नोकर नोकर म्हणजे सर्वंट अनेक नोकर त्याच्या दिमतीला असतात त्याच्या सेवेला असतात एका नोकरावर संशय या व्यापाऱ्याचा एका नोकरावर संशय असतो संशय म्हणजे डाऊट शोध व तपास आता सर्वसाधारण आपल्याला मुद्द्यावरून कल्पना आली की कशावरून तरी म्हणजे चोरीवरून या व्यापाऱ्याने आपल्या नोकरावर संशय घेतलेला असणार तर त्याच्यामुळे शोध व तपास सुरू होतो न्यायालयात जाणे हा व्यापारी कुठे जातो न्यायालयामध्ये न्यायालय म्हणजे अदालत न्यायाधीशास पेच पेच म्हणजे प्रश्न न्यायाधीश म्हणजे जज या न्यायाधीशास प्रश्न पडतो की चोरी कोणी केली असेल कोणत्या नोकराने केली असेल युक्ती हा न्यायाधीश हा जज असतो तो एक युक्ती करतो युक्ती म्हणजे आयडिया समान उंचीच्या काठ्या देणे हा न्यायाधीश काय करतो सर्व नोकऱ्यांना बोलावतो आणि समान उंचीच्या म्हणजे समान हाईटच्या स्टिक देतो काठ्या देतो चोराचीच काठी दोन बोटे कमी जो चोर असतो रिअल चोर असतो त्याची काठी दोन बोटे कमी म्हणजे टू फिंगर्स इतकी कम राहती है दुसऱ्या दिवशी न्यायालयात नेक्स्ट डे त्यांना न्यायालयामध्ये अदालतमे बोलवलं जातं एक काठी दोन बोटे लहान सर्वांच्या काठ्या समान उंचीच्या असतात परंतु जो चोर असतो त्याची काठी कशी असते दोन बोटे लहान टू फिंगर्स इतकी छोटी चोर पकडला जाणे आणि ही युक्ती तो करतो न्यायाधीश आणि चोराला बरोबर पकडतो मुद्देमाल परत मिळणे जो चोरलेला माल आहे वो माप वापस मिळत आहे व व्यापारी को मर्चंट को तात्पर्य लास्ट में क्या लिखन है तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी मुलांना या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलं आपण ही स्टोरी खूप टाईम वाचलेली आहे तर एक रूपरेषा मनामध्ये ठरवायची आहे ठीक आहे तुम्ही दोन वेळा पॉईंट्स वाचायचे आहेत व्यवस्थितपणे तर पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे शीर्षक स्टोरीला योग्य ते सुटेबल असं टायटल दिलं पाहिजे तर आपल्या स्टोरीचं नाव काय आहे चतुर न्यायाधीश म्हणजे न्यायाधीशाने आयडिया केलेली आहे ना युक्ती केलेली आहे ना म्हणून तो हुशार आहे ना म्हणून चतुर न्यायाधीश तर आपण गोष्ट वाचूया फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे सुरुवात आपण अशीच करतो ना खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे वैशाली नगरामध्ये आता नगराचं नाव काय आहे वैशाली नगरात आता जो व्यापार करत होता त्या व्यापारीचं आपल्याला नाव लिहावं लागेल तर वैशाली नगरामध्ये करोडीमल नावाचा सोन्या चांदीचा व्यापारी राहत होता कोणता व्यापार करत होता तू सोन्या चांदीचा दसऱ्याचा पवित्र दिवस होता व दिन कोणचा था दसऱ्याचा म्हणजे दसऱ्याला विशेषतः हिंदी लोक सोने खरेदी करतात ना तर दसऱ्याचा पवित्र दिवस होता करोडीमलच्या पेढीवर पेढी म्हणजे दुकान शॉप करोडीमलच्या पेढीवर त्या दिवशी सोने खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी झाली होती हा दसऱ्याचा पवित्र दिवस असल्याकारणाने या व्यापाराच्या दुकानावर सोने खरेदीसाठी लोकांची क्राऊड होती गर्दी गर्दी होती त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत दुकान उघडे होते आणि रात्री अकरा वाजेपर्यंत त्याचं दुकान उघडं होतं चांगला व्यापार झाला होता अच्छी से बिझनेस हुआ था भरपूर नफा मिळणार नफा म्हणजे प्रॉफिट भरपूर नफा मिळणार असल्याने करोडीमल खुश होता म्हणजे आता आपल्याला खूप मोठा प्रॉफिट होणार म्हणून हा व्यापारी एकदम खुश होता दुकान बंद करण्यापूर्वी पैसे आणि मालाची मोजणी तो करीत असता त्याच्या लक्षात आले की दुकानातील एक दहा तोळ्याचा सोन्याचा हार कुठे दिसत नाही कोणी घेतला असावा कोणी चोरला असावा आणि दुकान बंद करण्यापूर्वी आणि तो सर्व गल्ला झाला होता ते पैसे आणि मालाची तो मोजणी करत असताना शेवटी त्याच्या लक्षात काय आले की दुकानातला एक दस तोले का हार सोने का की तर देखाही नाही देय कोणी घेतला असावा हा कोणी चोरला असावा हार त्याला आपल्या नोकराचा संशय आला आपल्या एका नोकराचा त्याला डाऊट आला पण एकदम नाव कसं घ्यायचं कोणी चोरलं असा असेल हे त्याला नक्की माहिती नव्हतं ना मग त्याने काय केलं त्याने सर्व नोकरांना त्याबद्दल विचारले सबकं बोलाय सब को कोसमी और सबकं को पूछा पण कोणी कबूल झाले नाही आपणा गु आपला गुन्हा जो असतो मिस्टेक तो सहजासहजी कोणी लवकर कबूल करत नाही ना तर कोणी कबूल झाली नाही रात्र झाली करोडीमल दुकान बंद करून दुःखी मनाने घरी गेला रात्र झाली होती म्हणून हा व्यापारी व्यापाऱ्याचं नाव काय आहे करोडीमल त्यानं आपलं शॉप बंद केलं आणि तो दुःखी मनाने घरी निघून गेला इथपर्यंत आपला पहिला परिच्छेद झाला आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय लिहायचं आहे तो न्याय मागण्यासाठी कोणाकडे गेला न्यायाधीश आहे ना आपल्या कत मुद्द्यावरून जे आहेत त्याच्यामध्ये न्यायाधीश म्हणजे जज मग दुसऱ्या दिवशी तो आपली तक्रार घेऊन कोर्टात गेला तक्रार म्हणजे कंप्लेन आपली कंप्लेन लेखे किधर गया कोर्ट मी गया न्यायाधीशाने त्याचे सर्व म्हणणे ऐकून घेतले या जजने या व्यापाराचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं सारा सुनली या उसकी कहाणी व दुकानातील सर्व नोकऱ्यांना बोलावून घेतले आणि त्याच्यानंतर या न्यायाधीशाने त्याच्या दुकानातील सर्व सर्वंटना सर्व नोकऱ्यांना बोलावून घेतले न्यायाधीशाने नोकऱ्यांना सांगितले तुम्हाला मी एक एक काठी देतो प्रत्येकाने आपली काठी रात्रभर आपल्याजवळच ठेवावी आता न्यायाधीशाने काय युक्ती केली आहे काय युक्ती लढवली आहे त्याने काय केलं न्यायाधीशाने या सर्वंटला नोकऱ्यांना काय सांगितलं मी तुम्हाला एक एक काठी देतो एक एक स्टीक देतहू प्रत्येकाने आपली काठी रात्रभर आपल्याजवळच ठेवावी हर एक कोण आहे आपण स्टिक रातभर आपने पासही रखना आहे ज्याने चोरी केली असेल त्याची काठी एका रात्रीत दोन बोटे वाढेल और उसने क्या बत बोला आगे की जिसने भी चोरी किया रहेगा, उसकी स्टिक एक रात में दो टू फिंगर्स बढेगी दोन बोटे वाढेल हे ऐकून चोरी करणारा नोकर मनोमन घाबरला म्हणजे ज्याने चोरी केली होती तो चोरी करणारा नोकर एकदम घाबरला मनातल्या मनात त्याने आपली काठी रात्रीच दोन बोटे कापून टाकली आणि निश्चिंतपणे झोपी गेला हा नोकर पण हुशार होता त्याने काय केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी पंचायत नको म्हणून त्याने काय केलं अतिहुशारीने आपली काठी रात्रीच दोन बोटे एवढी कापून ठेवली टू फिंगर्स इतनी कटकी और एकदम बिनधास्तपणे निश्चिंतपणे तो झोपी गेला सो गया शेवटचा पॅरेग्राफ तिसरा पॅरेग्राफ बघा दुसऱ्या दिवशी करोडेमलसह सर्व नोकर काठ्या घेऊन न्यायालयात हजर झाले नेक्स्ट डे करोडेमल के साथ उसके सब सर्वंट उसके सब अपने अपने स्टिक लेके किधर हाजिर हुए न्यायालय में न्यायालय मतलब अदालत में न्यायाधीशाने सर्वांच्या काठ्या गोळा केल्या व जजने क्या किया सर्वांच्या काठ्या जमा केल्या एक काठी दोन बोटे कमी भरली सगळ्यांच्या काठ्या सेम होत्या सगळ्यांना समान इंचाच्या दिल्या होत्या काठ्या पण एक स्टीक दोन बोटे कमी भरली खरा चोर सहज पकडला गेला आणि आसी से व चोर को पकडा खरा जो रियल चोर होता रिअल थीप होता त्याला सहजपणे पकडण्यात आले त्या नोकऱ्याने आपला गुन्हा कबूल केला और उसने भी अपना गुन्हा कबूल किया करोडीमल्ला हार व नोकराला शिक्षा मिळाली करोडीमल्ला आपला दहा तोळ्याचा सोन्याचा हार परत मिळाला आणि जिसने चोरी केली त्या नोकराला काय मिळाली सजा मिळाली शिक्षा मिळाली अशा प्रकारे आपण स्टोरी लिहायची आहे शेवटी काय आहे तात्पर्य तात्पर्य म्हणजे काय मॉरल ऑफ द स्टोरी गुन्हा कधीही लपून राहत नाही आपण जेव्हा चोरी करतो जेव्हा बघा आपण एक चोरी करतो तेव्हा आपल्याला दहा वेळा खोटं बोलावं लागतं आणि ते कधी ना कधी उघडकीस येतच तर गुन्हा कधीही लपून राहत नाही हे आपलं तात्पर्य आहे कशी वाटली मुलानं तुम्हाला ही स्टोरी चांगली वाटली ना तर अशाच प्रकारे मुद्द्यावरून कथालेखन किंवा शब्द दिले आहेत चार पाच त्या शब्दावरून कथालेखन आहेत आपल्या बुकमध्ये व्याकरणाच्या आणि निबंध लेखनाच्या तर तुम्ही ते प्रॅक्टिससाठी त्याचा सराव करायचा आहे ठीक आहे थँक्यू